तुझ्यामुळे माझे खूप सीन्स आहेत. तर सांगू की इथे आल्यावर मला हिच्यासोबत शूट करताना वाटतच नाही की मी काम करतोय, कारण की आमचे सीन्स असे आहेत की ज्याच्यात जसं मी माझ्या मुलांशी बोलतो घरी, त्यांची समजूत काढतो, त्यांना कजोल करतो की अरे नाही रे सॉरी सॉरी चला असं स्माईल, तसेच सीन आहे सगळे. सो मजा येते हिच्यासोबत शूट करताना. What are you at, my little man? Weaving food. खूप मस्ती करते डिरेक्टर काका. हॅलो हाय नमस्कार, मी मजा गल अंकिता लोखंडे. सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या सेटवर आहे आणि फार गोड मुलगी माझ्यासोबत आहे. आता जरा जयदीपला पण इग्नोर करूया ना. हो ना, जरा काय करा सारखा त्याचा इंटरव्ह्यू घ्यायचा ना. हो ना, त्रास देतो का ग तो? नाही देत. नाही देत खरं सांग, खरं कोण नाही घाबरणार. बघ तू आता एवढा मोठा आहे तो असं बोलतो, तुला जरा त्रास देतो? नाही. नक्की स्वीट. बरं तू त्याला काय काय हाक मारते तुला? बाबाच म्हणते ना सीन मध्ये, ती बाबा म्हणते आणि तस ती नसतेच सेट वर. दादा म्हणते ती. बरं, दोनदा दादा पण म्हणाले. तू म्हणजे किती स्ट्रॉंग बॉन्डिंग झाले. खूप छान, खूप छान आणि खूप स्ट्रॉंग होत आहे, कारण की आय थिंक आता तिसरा दिवस आहे आमचा एकत्र आम्ही शूट करतोय. सो मजा येते, मला स्वतःला खूप मजा येते तिच्यासोबत शूट करतोय मी, कारण की गेले काही एपिसोड खूप यु नो हाय इंटेन्स ड्रामा चालू होता, खूप ड्रामॅटिक सिच्युएशन होत्या मालिकेत आणि त्यामुळे यु नो तो माइंडसेट पण तसा असतो, आपण त्या मूडमध्ये असतो. सो आता हिच्या बरोबर शूट करताना जरा यु नो मी जरा बरं वाटतं, मला रिलॅक्स आहे. तुझ्यामुळे माझे खूप सीन्स आहेत. मला सांग लक्ष्मी, लक्ष्मी नको, आपण सायशा बोलूया की लक्ष्मी बोलूया, काय आवडतं जास्त? लक्ष्मी. झाली हिरोईन ना. बरं बरं, सायशा बोलते मी तुला. पण सायशा इतके फ्रेंड्स झाले, तू फ्रेंड्सना सांगितलं का तू काम करते सिरियल मध्ये? हा, काय बोलले फ्रेंड्स? फ्रेंड्स बोलले तू खूप छान ऍक्टिंग कर. कोणाला आधी सांगितलं बेस्ट फ्रेंड कोण आहे तुझी? रेवा. रेवाला सांगितलं. बरं, इथे पण तुझी एक बेस्ट फ्रेंड झाली आहे ना, तिच्यासोबत मस्ती करतेस का? हो, अनन्यासोबत खूप मस्ती करते मी. किती छान. पण हे जेव्हा कळालं की हे जे काही प्रकरण आपल्या आयुष्यात येणार आहे, म्हणजे तू एक बाप म्हणून आम्हाला ऑफस्क्रीन माहितीच आहे, एक ऑनस्क्रीन आता बापाची भूमिका, थोडं प्रेशर कमी असेल ना? प्रेशर अजिबातच नाही आहे. आता कसं म्हणू की एक्सपिरियन्स पण आहे किंवा काय, पण हो हे खरं आहे की एक्सपिरियन्स आहे मला मुलांना सांभाळण्याचा आणि मुलांसोबत वावरण्याचा, तर तो इथे कामी येतोय. पण खरं सांगू की इथे आल्यावर मला हिच्यासोबत शूट करताना वाटतच नाही की मी काम करतोय, कारण की आमचे सीन्स असे आहेत की ज्याच्यात जसं मी माझ्या मुलांशी बोलतो घरी, त्यांची समजूत काढतो, त्यांना कजोल करतो की अरे नाही रे सॉरी सॉरी चला असं स्माईल, तसेच सीन आहे सगळे. सो मजा येते हिच्यासोबत शूट करताना. खरं खरं सांग, गिरीजाला किती मिस करतोस किंवा त्या सेटला किती मिस करतो? खरं सांगायचं आपण, खरं सांगायचं नाही, खरोखर आम्ही त्या सगळ्यांनाच मिस करतोय आणि आमची अशी इच्छा आहे की लवकरात लवकर आमची भेट व्हावी, पण ती कधी होणार आहे कशी होणार आहे काहीच माहीत नाही आहे. सो आत्ता तरी आम्ही खुश आहोत इथे, है ना सायशा? पण आता 14 नोव्हेंबरला सायशा चिल्ड्रन्स डे माहितीये का तुला? 14 नोव्हेंबरला चिल्ड्रन्स डे असतो, तेव्हा लहान मुलांचे खूप लाड होतात. काय डिमांड करणारे काय हवंय का तुला जयदीप दादाकडून किंवा मंदार दादाकडून? मला जास्त तर आईकडून हवंय. काय हवंय? मला खूप आवडतात चॉकलेट. चिल्ड्रन्स डे, चिल्ड्रन्स डे ला मजाच असणार या सेटवर. हो, फुल धिंगाणा आहे ना, खूप सारे चॉकलेट येणार. बरं, तू तू पहिल्यांदा जेव्हा याला भेटली याने तुला रागवलं ना? खरं सांग, मी असं ऐकलं सगळ्यांकडून की हा तुझ्यावर रागवला. नाही रागवला. आता तर तू बोललीस मला येता येता. नाही रागवला तो. नाही नाही, ती झालं असं की सीनच्या रिहर्सल मध्ये मला तिच्यावर ओढायचं होतं आणि आम्ही रिहर्सल करत असताना मी
खरोखर तिच्यावर ओरडलो आणि तिच्या डोळ्यातून लगेच पाणी यायला लागलं. सो आम्ही सगळे असं झालो, अरे बापरे हे तर आपण खोटं खोटं करतोय, तिला खरं वाटतंय की खरंच मी तिच्यावर चिडलोय, रागवलोय. आणि खरोखर म्हणजे अश्रू येत येत आम्ही ते शूट केलं आणि खूप छान सीन झाला येतो. लोकांना बघताना वाटेल की अरे वा काय छान सीन दिलाय सायशाने, खरोखर डोळ्यातून पाणी वगैरे आलंय. पण म्हणजे आम्हाला अनएक्सपेक्टेड होतं की आम्ही आतापर्यंत टाइमपास करत होतो, सगळे असे गुडी गुडी सीन्स होते आणि अचानक एका सीन मध्ये मी ओरडलो तिच्यावर तर लगेच डोळ्यातून पाणी आलं तिच्या. पण असं ऍक्टिंग असते ना सायशा, एक असा सीन येईल ज्याचा तू पण ओरडशील. आता तू रागवली होतीस ना? रागवली मी रात्री पण काय, तू पण ओरडली माझ्या. कशी ओरडली दाखव जरा. बर किती छान. सायशा तुला गाणं बोलता येतं का ग? एक बाबासाठी एक गाणं गाऊन दाखव ना. एक तुला कोणतं तुझं फेवरेट गाणं आहे बाबासाठी गाऊन दाखव. माझं फेवरेट पोएम असते. हा पोएम असते, पोएम बाबासाठी एक. आठवत नाही आता? आठवते. हा Six little mouse sat down to spin. Pussy passed by and she peeped in. What are you at, my little man? Weaving food. अजिबात हुशार नाही सायशा. नाही नो नो, खूप छान. मला माहिती आहे, मला माहिती आहे, तिला माहिती आहे. खूप छान सायशा, तू खूप क्यूट आहेस माहिती आहे तुला. मी खूप मस्ती करते डायरेक्टर काकांसोबत. ते ओरडत नाही ना तुला? नाही नाही ना. व्हेरी गुड. सगळ्यांवर कसं ओरडायचं? खूप मस्त. आपण पुन्हा इंटरव्यू करूया जेव्हा गिरिजा ताई तुमच्या सोबत असेल. हा मग तेव्हा तू अजून मजा करशील ना. तिथे तर खूप लाड होणार आहे. इथे तर तुला दोघच जण लाड करतायत ना. तिथे खूप खूप जण आहेत लाड करायला. हो इकडे पण खूप जण आहेत. खूप चॉकलेट्स मिळणार आहेत. आणि तिथे मंकीज पण आहेत खूप. मी बघितलं. खूप मस्त. थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट. ही केमिस्ट्री अशीच ठेवा. थँक्यू. आणि सांग सगळ्यांना आमची मालिका बघत राहा. आमची मालिका रोज बघत राहा म्हणजे नक्की काय. चालेल, तू बोलतेस म्हणून मी बघणार, नाही तर मी बघितली नसते. फक्त तू बोलतेस म्हणून. ओके. थँक्यू. थँक्यू.